नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ग्रामीण भागामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण अशी होळी साजरी केली जाते। प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते हे खरे आहे, पण या ना त्या कारणामुळे शहर किंवा परगावी वास्तव्य झालेल्यांना नक्कीच गावाकडच्या होळीची आठवण येणारच, यामध्ये शंकाच नाही। संपूर्ण राज्यात व देशामध्ये नावारूपाला आलेल्या राजहंसगडाची पारंपरिक होळी एक वेगळीच आहे। शेकडो वर्षापासून राजहंसगडामध्ये गावकरी व पंचमंडळी एकत्र येऊन होळीच्या आदल्या दिवशी शेतवाडीमध्ये जाऊन एक उंच असे वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेले झाड होळीसाठी अगदी धार्मिक पद्धतीने आणले जाते। यामध्ये गावकरी सह लहान मुलांचाही समावेश असतो। एका बैलगाडीतून ही होळी आणून गावच्या सिद्धेश्वर मंदिर समोर ठेवली जाते आणि त्या सायंकाळी गावातील सर्व गावकरी आपापल्या परीने होळीला नैवेद्य दाखवून या होळीची पूजा अर्चा करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच होळी कामांना जाण्यासाठी पारंपरिक पद्धतीने गावच्या वेशीतून या कामाला शेणकोटीतून आग आणून होळी कामांना जाळला जातो। यावेळी सेनकोटीतून आग घेऊन येणाऱ्या व्यक्तीवर सेनकोटीचा वर्षाव करत असता, पण याकडे न जुमानता ही व्यक्ती होळी कामाण्याकडे जाऊन होळी कामाणाला आग लावली जाते। अशा परंपरेत अनेक अर्थ लपलेले असतात, म्हणूनच की काय शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिक आपापल्या परीने प्रयत्न करत असतात, पण हा क्षण कार्यक्रमाना तरी आपली उपस्थिती महत्त्वाची असते असे साऱ्यांना वाटते।